राजू शेट्टींनी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. रविवारी झालेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राजू शेट्टींना आंदोलनकर्त्यांनी हकलवून लावलं होतं. तसंच आरक्षण देण्यासाठी सरकार चालढकल करत असून मराठा समाजाचा विश्वास निर्माण करायला अपयशी ठरल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेल्या राजू शेट्टींना काल विरोध करावा लागला. मात्र राजू शेट्टींची या आंदोलनाबाबतची नेमकी भूमिका काय ते आपण जाणून घ्या. साहेब काय सांगाल नेमकी मराठा आंदोलनाबाबतची आपची भूमिका काय? नाही, या एकूण मागणीकडे मी अर्थवादी विचारातून बघतो आणि मुळामध्ये ही मागणी मराठा समाज का करतो, कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शेतकऱ्यांच्या असोडूचा जर अभ्यास आपण केला तर स्वयंपूर्ण असणारी खेडी आणि त्या खेड्याची अर्थव्यवस्था इंग्रजांनी मोडून टाकली आणि नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा तीच नीती राहिली. हळूहळू गावातील गावगाड्यातला दलित बाजूला गेला, नंतर बारा बलुतेदार बाजूला गेले. परंतु शेतीच्या माध्यमातून भांडवल असल्यामुळं बाकीचे शेतकरी तिथंच राहिले. पण काळाच्या ओघामध्ये जमिनीचे तुकडे पडत ते इतके लहान झाले की ते त्या भांडवलावरही त्यांचं चालेनसं झालेलं आहे आणि त्यातून हे सगळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले. महाराष्ट्रातला मराठा समाज हा प्रामुख्यानं शेतकरी समाज आहे. फक्त मराठा समाजच नाही, देशभरातल्या वेगवेगळ्या भागात आता जे आंदोलन चालू आहेत, गुजरातमधला पाटीदार असेल, हरियाणा पंजाब उत्तर प्रदेशमधला जाट असेल किंवा राजस्थानला गुर्जर असेल, वखलिंग असेल, रेड्डी असतील, हे सगळे शेती व्यवसायाशी संबंधित असणारे सगळे समाज आहेत आणि शेती व्यवसायच मोडून पडला, शेती अर्थव्यवस्था ढासळलेली आहे आणि त्यातून मग शिक्षण मिळत नाही, शिक्षणाचा दर्जा खेड्यापड्यातला खालावलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांची मागणी ही न्याय आहे आणि ती समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या आरक्षणाला सगळ्या थरातून पाठिंबा मिळालेला आहे. सगळ्या पक्षांनी, सगळ्या सामाजिक संघटनांनी जर पाठिंबा दिलेला असेल तर द्यायला काय हरकत आहे. पर ते कुणावरही अन्याय न करता आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतात. महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. तो माझ्या हाकेसरशी लाखोच्या संख्येनं रस्त्यावर येतो. माझे शेतकऱ्यांचं जे म्हणणं असेल तेच माझं म्हणणं असणार, त्यामुळे मी या प्रश्नाच्या भावावर आहे. कॅमेरामॅन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.